अपेक्स हॉस्पिटल गैरकारभाराबाबत आयुक्तांसह सर्व अधिकारी यांचे कॉल डिटेल तपासावेत अशी मागणी संजय विभूते जिल्हा प्रमुख शिवसेना। अपेक्स हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर महेश जाधव यांनी जे हॉस्पिटल उभारले होते ते मुळातच नकली असून यामुळे 87 याला दोषी कोण, याची जबाबदारी कोण घ्यायची, या घटनेची सर्व माहिती घेतली असता असं लक्षात आलं की डॉक्टर महेश जाधवला केवळ एका कागदावर सांगली मिळत कुपवाडचे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस त्यांच्या आरोग्य विभागाने परवानगी दिली होती। मुळातच डॉक्टर महेश जाधव हे स्किन स्पेशलिस्ट आहेत, कोविड सेंटरला परवानगी हा मोठा प्रश्न आहे, यामागे सर्व प्रॉपर्टी सील करावी, त्याचा लिलाव करावा, आणि जे मयत झालेले 87 त्यांना या ठिकाणी प्रत्येकी 10 लाख रुपये नुकसान भरपाई ही देण्यात द्यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने करणार आहे। कारण याच्यामध्ये आर्थिक हितसंबंध जोपासले आहेत का याची खऱ्या अर्थाने सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। कारण कुणी कुणाच्या आलिशान गाड्या वैयक्तिक वापरासाठी दिल्या याची सुद्धा तपासणी होणं गरजेचं आहे, आणि म्हणून मला खात्री आहे की याच्यामध्ये नक्कीच आर्थिक हितसंबंध जोपासले गेलेले आहेत आणि म्हणून 87 लोकांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे। तर उरलेले त्यांचे 4-5 हॉस्पिटल जे आहेत महाराष्ट्रामध्ये याच्याही परवाने या ठिकाणी रद्द व्हावेत, आणि सांगली जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योती फुले योजनेअंतर्गत ज्या हॉस्पिटलनी या ठिकाणी ज्या लोकांना लाभ दिलाय त्या लोकांच्याकडून काही पैसे वसूल केलेत का याचाही सर्वे होणं गरजेचं, याचीही मागणी आम्ही या ठिकाणी करणार आणि याच्यातल्या